माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये तेच ते मुद्दे आहेत. कदाचित शिवसैनिकांना आता ते पाठ झालं असेल की ते काय बोलणार आहेत. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, राम जन्मभूमीचं आम्हीच त्या ठिकाणी होतो. कोण होते तुमचे? राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये लाठ्या काठ्या आणि गोळ्या खाणारे आम्ही आहोत. तुम्ही तोंडाची वाफ दडवत होते. कोण होत? या ठिकाणी खरं म्हणजे माझा सवाल आहे की राम जन्मभूमी बाबरी मशीद विषय सोडून द्या. ओ ते मोदींनी करून दाखवलं, राम मंदिर मोदीजींच्या नेतृत्वात तयार होत आहे, पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा प्रश्न नाही सोडवू शकले, श्री मलंगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले, कशा राम जन्मभूमीच्या गप्पा मारता? भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय? त्या प्रश्नावर इतके वर्ष, खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि धर्मवीर आनंद दिघेंनी संघर्ष केला, पण जेव्हा तुमचे मुख्यमंत्री होते तेव्हाही तुम्ही सोडवलं नाही आणि आजही तुम्ही सोडवला नाही. त्यामुळे तुमचं हिंदुत्व आहे कागदावरचं हिंदुत्व आहे, हे भाषणातलं हिंदुत्व आहे. तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करू शकले नाही, तुम्ही उस्मानाबादचं धाराशिव करू शकले नाही. तुमच्याच घोषणा होत्या ना, नाही करू शकले तुम्ही. पण तिकडे अलाहाबादचं प्रयागराज झालं ते त्यांनी करून दाखवलं आणि तुम्ही बोलत राहिला. हिंदुत्व जगावं लागतं, हिंदुत्व भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदीजींनी ते करून दाखवलं. आज काशी विश्वनाथाचं जे मंदिर मुघल आक्रांत्यांनी तोडलं होतं, त्या काशी विश्वनाथाला त्याचं पूर्ण स्वरूप देण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. केलं तुम्ही कधी? आज प्रयागराजमध्ये हिंदूंच्या आस्थेचा कुंभ ज्या प्रकारे आयोजित करण्यात आला आणि त्याकरता ज्या सोयी तयार करण्यात आल्या, केल्यात तुम्ही कुठे? 370 कलम रद्द करताना तुमची तर भूमिका दुटप्पी होती, दुटप्पी भूमिका होती. कशाच्या हिंदुत्वाच्या गप्पा मारताय? माझी तर त्यांना एवढीच या ठिकाणी निवेदन आहे माझं, व आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन अभिमानानं करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्याकरता एक ट्विट, एक ट्विट राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीकडनं करून दाखवा. याला लाचारी म्हणतात. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या फोटोंना हार घालता आणि त्यांना मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने ट्विट करायलाही लाज वाटते आणि तरी सत्तेकरता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, यापेक्षा मोठी लाचारी काय आहे? त्यामुळे खरं तर हिंदुत्वाच्या गप्पा आणि लाचारीचं बोलणं हे तुमच्या तोंडी शोभतच नाही.